शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च मध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी सहभागी झालेत. आमचे मानधन वाढून द्या म्हणत हजारो महिलांनी मोर्चात आपला सहभाग नोंदवलाय. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा त्यांनी पवित्रा या महिलांनी घेतलाय. आम्हाला दररोज फक्त 50 रुपये वेतन दिलं जातंय. शालेय पोषण आहार शिजवणे व बाकीच्या गोष्टी करणे यात परवडत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. माझं नाव संगीता हिरामण गायकवाड, मी देवठा नरोनाळा अकोला तालुक्यातून. तर मी शालेय पोषण आहार शिजवते. जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून आम्ही शालेय पोषण आहार शिजवतो. आम्हाला फक्त 50 रुपये रोजचे 15 रुपये आणि 1500 रुपये 1500 रुपये फक्त वेतन भेटतंय. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा भेटला पाहिजे आणि आमच्या वेतनामध्ये वाढ झालेली पाहिजे. आमच्या काही जास्त मागण्या नाही, फक्त एवढं थोड्याशाच मागण्या आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे का आम्हाला जो पगार भेटतोय तो खाली फक्त 10 महिन्याचा भेटतोय, तर तो 12 महिन्याचा भेटला पाहिजे. आणि आम्हाला म्हणजे आम्हाला आहे ना जे काय सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा भेटला पाहिजे. अंगणवाडी शालेय पोषण आहार अशा आता आम्ही इथं 300 पर्यंत हो. आमच्या मागण्या जर इथं मान्य झाल्या नाही तर आम्ही परत रस्त्यावर उतरणार, लोणी पर्यंत चालू जाणार. आणि तिथेही मान्य करणार नसणार तर आम्ही मंत्रालयापर्यंत आमची जायची तयारी आहे. आता आम्ही 20 वर्षापासून मंत्रीकडे येत आहे, तिथे चर्चा होण्याची शक्यता आहे. हो वाटतं का, तर आम्ही 20 वर्षापासून म्हणतोय आम्हाला फक्त मानधन म्हणजे नकोय. आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा हवाय.